चोरट्याने धारदार शस्त्राचा धाक दाखवत जळगाव शिवारातील शेतवस्तीवरून 40,000 रुपये किमतीचा इवध लंपास केल्याची घटना रविवार रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. या घटनेबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार जळगाव शिवारात शांताराम आबासाहेब गायकवाड वय 71 वर्षे हे शेतवस्तीवर राहतात. रविवार रोजी मध्यरात्री 2 अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचा दरवाजा तोडून घरामध्ये प्रवेश केला. यानंतर चोरट्यांनी लाईट बंद करून घरातील सर्व सदस्यांचे मोबाईल ताब्यात घेतले व मारहाण केली. त्यानंतर शस्त्राचा धाक दाखवत ए पैसे काढा असे म्हणत त्यांच्या पत्नीच्या अंगावरील सोन्याचे दागिने हिसकावले. दरम्यान या घटनेत शांताराम यांच्या पत्नी किरकोळ जखमी झाल्या आहे. ही बाब शेजारील नागरिकांना समजतात. त्यांनी आडाओरडा केल्याने चोरट्याने तिथून अंधाराचा फायदा घेत पळ काढला आणि जाताना हिसकावलेले मोबाईल शेतात फेकून दिले अशी माहिती गायकवाड कुटुंबियांनी दिली आहे. तर या घटनेत 40,000 रुपये किमतीचा ऐवज लंपास झाल्याचे गायकवाड कुटुंबियांनी सांगितले आहे. या प्रकरणात वैजापूर पोलिसांना तक्रार देण्यात येणार असल्याची देखील माहिती गायकवाड यांनी दिली असून या घटनेने जळगावसह परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.